नमस्कार, मी धनश्री पाठरे। तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। रिपाई सेक्युलरचा दणका, जिल्हाधिकारींनी बदलला तो शब्द। मुरबाड तालुक्यातील कलमभांड भो येथील ग्रामपंचायत विभाजन प्रक्रियेच्या एका पत्रकामध्ये चक्क कायद्याने प्रतिबंधित केलेला हरिजन शब्द वापरला असून याबाबत RPS सेक्युलरने आक्रमक भूमिका घेत पत्रव्यवहार केल्याने सदर परिशिष्टातून हरिजन शब्द वगळण्यात आला आहे। मुरबाड तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। जातीवाचक अशा वस्त्यांचे अन्य नामकरण करावे असा शासन निर्णय असतानाही मुरबाड तहसीलदार यांनी प्रभाग रचनेत अनेक गावांमध्ये हरिजन वस्ती असा उल्लेख केला। मुळात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या यादीत हरिजन अशी कुठलीही जात नसताना तहसीलदार यांनी असा असंविधानिक शब्द वापरणे हे गैर असून यामुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्याने आज RPS सेक्युलरद्वारा आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सांगितले। सदर गंभीर बाब मुरबाड तहसीलदार, कल्याण उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी ठाणे यांना पत्रव्यवहार करून कळवली। त्यानुसार याबाबत दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आली असून सदरचे परिपत्रक दुरुस्ती करून हरिजन शब्द वगळून नव्याने जारी केले आहेत। मात्र अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक अशी कृत्य करीत असतील तर त्यांच्यावर RPS सेक्युलर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रवींद्र चंदने यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे। याप्रसंगी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप धनगर, युवा अध्यक्ष राजेश गायकवाड, निखिल अहिरे, किशोर गायकवाड, अविनाश रातांबे, सचिन धनगर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी। आणि बिडो साहेबांचे सही आहे। याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकूण लोकसंख्या 630 मध्ये 147 ही अनुसूचित जातीची संख्या आहे आणि तो प्रभाग व्याप्तीमध्ये हरिजन वाडा असा त्याने उल्लेख केलेला आहे आणि अनुसूचित जातीला आरक्षित जागांना ठेवता त्याने 2 मध्ये जिथे लोकसंख्या नाही इथे आरक्षित जागा ठेवलेली आहे। या बाबतीमध्ये ही चूक आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरच्या वतीने 14/6 ज्या दिवशी याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं, हरकत घेतली, त्या आम्ही हरकत घेतलेली आहे आणि त्या हरकतीचा मुद्दा या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य करून 20 जूनला एक परिपत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे। या परिपत्रकामध्ये जो प्रभाग रचनेमध्ये हरिजनवाडा म्हटलं होतं तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर बौद्ध वस्ती असा उल्लेख करून प्रभाग 1 मध्ये अनुसूचित जाती स्त्री ह्या आरक्षित आता जाहीर झालेले आहे। हे मुरबाड तालुक्यामध्ये चासोळे, वांजले अशा अनेक ग्रामपंचायतमध्ये हरिजनवाडा म्हणून उल्लेख केलेला होता। आम्ही माननीय तहसीलदारांना मागणी केली होती की अनुसूचित जातीच्या ज्या 59 जाती आहेत त्याच्यामध्ये हरिजन शब्द कुठं आहे आणि हे तहसीलदारानंतर मान्य केलं आणि आता या ज्या अधिकाऱ्यांनी सहाय्य केलं त्यांनी मान्य केलं की हरिजन शब्द हा संविधानिक नाही आहे म्हणून मुरबाड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या बौद्धांना असा वाटत असेल की शासकीय यंत्रणेमध्ये प्रशासकीय यंत्रणेवरती बौद्ध आहेत मात्र तिथे बौद्ध न करताना हरिजन अजूनही म्हटलं जातं आहे। या बाबतीमध्ये आपण सर्वांनी प्रसिद्धी देऊन ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागत आहेत त्या त्या ठिकाणच्या या प्रभाग रचनातून तपासून जर ज्या ठिकाणी असा जातीवाचक शब्द असेल वस्तीची रचना ते बदलावी असा महाराष्ट्र सरकारचा जेर होता तर इथे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आम्ही करून घेतलेलं आहे असं त्या प्रत्येक ठिकाणी करावं अशी मी आपल्या माध्यमाच्या वतीने त्यांना आवाहन करतो, विनंती करतो।